नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललोय रोहना आणायला आणि सकाळचे वाजलेत 8:15। तर बघूया आपण रोहना आपल्याला मिळतात की नाही ती। आपण आता जंगलामध्ये चाललोय रोहना आणायला आणि आम्ही चौघेजण आहोत। माझ्याबरोबर आहे मयूर म्हात्रे, जो की मुंबईवरून आलेला आहे खास गावची मजा घेण्यासाठी, आणि दुसरा आहे साहिल जाधव माझा भाऊ, तन्मय म्हात्रे आणि मी स्वतः। आणि रोहणं म्हणजे काय तर मशरूम खूप लोकांना माहिती पण आहे, तर जाऊया आपण मशरूम काढायला। आणि मित्रांनो, ही जी कोकणामध्ये आमच्या रोहणं येतात ना, ही फक्त पावसाळ्यातच येतात आणि क्वचित म्हणजे कुठेतरीच येतात, अशी सगळ्या ठिकाणी येत नाही। तर वारुळं वगैरे असतात ना जास्त करून तिथे येतात, आणि तिथे माती आहे ना अशी भुसभुशीत होऊन जाते। तर त्याचं एक वेगळंच बीज असतं, तर ते त्या ठिकाणी येतं मशरूम। तर आपण बघूया, अशाच ठिकाणी चाललोय आता मशरूम बघण्यासाठी, आणि किती आपल्याला मिळतात मशरूम ते आपण बघूया। तर आता आपण आलोय आपल्या मानशीमध्ये आणि आपल्याला जायचं आहे तिथे पुढे। अजून आपल्याला इथे रोहणं आली आहे त्याची माहिती मिळाली आपण, आणि लगेचच तातडीने सकाळी 7 वाजता जायचं होतं, पण काय झोप एवढी की उठता आलं नाही, म्हणून आम्ही मग शेवटी निघता निघता 7:45 वाजले। आता आपण आलेलो आहोत या मातीच्या ढिगावर आणि बघूया आता आल्यासारखे मी जवळ माहिती। आणि हा बघा, एक तरी आल्या आपल्याला मिळालेला आहे। तर बघूया इथे खणून 1-2 मिळाली, तर आपल्याला खणून आता इथे मिळणार आहेत। तर मित्रांनो, इथे आहेत आता, ह्यांना आपण आहे ना खणून काढणार आहोत। तर मयूर आपला खणतोय, हे बघा वरच्यावरच आपल्याला आता मिळाली 2-3, हे बघा। आता बघूया मयूर कसं काढतोय ती। तर ही रोहणं आहे ना ह्याच्या कळ्या मोठ्या असतात, त्यामुळे आपल्याला हे खणून काढावं लागतं, नाही तर आपण वरच्यावर असं खेचलं ना तर ते तुटण्याचे चान्सेस आहेत, म्हणजे तुटतीलच। तर त्यासाठी मयूरने कुदळ आणले आणि आपण या साईडनं बघूया कसं मयूर खणतोय आणि त्यानुसार काढावं लागतं। हे बघा त्याने खणल्या, हे बघा खाली खोलवर असतात ते, एक कळी तुटली पण अशी खाली असतात, हे बघा। आणि इथे माती जिथं भुसभुशीत असते ना, हे बघा ह्या कळ्या आहेत ना एक जमिनीमध्येच असतात, हे बघा अशा। तर हे जमीन आपल्याला खणूनच मिळते, काही काहीच फक्त वरच्यावर दिसतात, बाकी आपल्याला असं खणूनच काढावे लागतात। खराब झालंय, खराब झाला, किड बघ, किड लागवत म्हणली, किड ह्या किडी लागल्यात, आणि हे असं आहे ना खराब पण होतात काय, हे बघा हे जास्त असं कळ्या फुलल्या ना की या खराब होतात, म्हणजे किड लागते त्यांना। तर आपण आता हे घेणार नाही आहोत मशरूम, हे खराब झालेलं आहे, हे टाकू ना रे। तर हे आपण टाकणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये किड लागली हे काय आपल्या खाण्याच्या लायकीचं नाही। आता हे बघा ह्याच्या बघा किती खोलपर्यंत ह्या कळ्या असतात, ह्या बघा, त्यामुळे आपण हे कुदळीने खणतो। हे बघा किती लांब असतात बघा काळ्या, अर्ध्या मातीत, अर्ध्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मातीतच असतात ह्या। हे बघा केवढी मोठी कळी आहे, हे बघा हे बघा हे एक फुललेलं आहे, हे बघा हे बघा हे चांगलं आहे। हे मशरूम, ही कळी ह्याची फुललेली आहे, तर असं हे मशरूम आपल्याला असं ह्या क्वचित कुठेतरीच आपल्याला मिळत आहे। उचलते हे बघा आतमधून बघा, खूप लोकांना माहिती आहे हे मशरूम कोकणामध्ये जास्त मिळतात, हल्ली तर ते कृत्रिम पद्धतीने पण बनवतात, पण जी नॅचरल असते ना ते वेगळं असते, जी चवच भारी असते। तर हे बघा इथे पण आहेत, हे सहजासहजी असे लगेच दिसत नाही, जर कळ्या फुललेल्या असल्या ना तरच फक्त दिसतात।
हे बघा इथे आहे, आपल्याला लगेच दिसले नाही पण ज्या लोकांना माहिती आहे ना त्यांना लगेच कळतं की बाबा इथे असणार. तर मयूरला पण आमच्या माहिती आहे, मयूर जरी मुंबईचा असला ना तरी त्याला गाव खूप आवडतो आणि गावच्या खूप गोष्टी माहिती आहेत त्याला. म्हणजे तो शेतात पण चांगली कामं करतो, बैल जोतबीत धरतो. बघा कीड लागली, याला पण कीड लागली, आता तुम्हाला दाखवलं त्याला पण कीडच लागली. बघा म्हणजे हे असं जास्त पावसामध्ये पण राहिलं ना तर हे कीड पण लागते, कारण काय ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं त्यामुळे त्याला लगेच कीड वगैरे लागते, म्हणजे खराब लगेच होत. याला पण कीड लागली ना, तर हे बघा याला पण कीड लागली म्हणजे खराब झालं. हे किडी बघा किती आहेत त्या, हे बघा. तर हे आपण आता नेणार नाही आहोत, ह्याच्यामध्ये कीड लागली आहे कारण प्रोटीन जास्त असल्यामुळे कीड लगेच लागते. तर हे फेकणार आहोत, अजून बघूया मयूर बघतोय आपला अजून आहेत का. तर मित्रांनो एवढी रोवणं आपल्याला मिळाली, बाकीची आपल्याला थोडी मिळाली होती ती खराब निघाली, ही पण थोडी काय काय खराबच आहेत. आपल्याला रोवणं थोडीशी मिळाली आहेत आणि आता आपण बघूया इथं बाजूला कुठं चितळं वगैरे काय मिळतात का. चितळं म्हणजे एक रोवणाचाच प्रकार आहे पण अशी बारीकशी असतात ती, आपण बघूया आता मिळतात का आपल्याला. आणि हे रोवणं म्हणजे प्रॉपर मशरूमच असतं. तर इथं बघूया कुठं चितळं बितळं काय दिसतात काय. तर मित्रांनो हे बघा, हे दिसतात ना तुम्हाला, ही चितळं आहेत हा, त्याची पण भाजी खातात, रोवणाचाच एक प्रकार आहे पण ही बारीक खूप असतात. तर ही पण बहुतेक खराबच झाली आहेत. तर आपण ही काही काढणार नाही आहोत. ही बघा यांना चितळं म्हणतात हा. तर मित्रांनो आपल्याला रोवणं थोडीशीच मिळाली आणि त्याच्यातली काय काय खराब पण निघाली. तर आता आपण चितळं पण बघितली कशी असतात, ती एकदम बारीक बारीक असतात, छोटी छोटी आणि वारुळावरती असतात. तर चितळं पण खराब झाली, ही रोवणं वगैरे असतात ही आली ना की लगेचच काढावी लागतात, नाहीतर लगेच आहे ना कीड वगैरे लागते आणि खराब होऊन जातात. म्हणजे ही काल एक दोन फक्त आमच्या घरच्यांनी बघितली होती, तर ती म्हणतात की उद्या जाऊन मिळतील तुम्हाला जास्त, पण येऊन बघितलं तर काय जास्त काय मिळाली नाही, खराबच झाल्या कळ्या. तर आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय बघायला रोवणं आली आहेत की नाही तिथे. तर चला बघूया. तर आता आपण चाललोय दुसऱ्या ठिकाणी. हे बघा इथं पण एक वारुळ आहे पण या वारुळावरती नाही येत रोवणं. म्हणजे असं सगळ्याच वारुळावर रोवणं वगैरे येतात असं काही नाहीये, क्वचित कुठेतरी येतात. तर आपण चाललोय आता या रस्त्याने असंच वरती, म्हणजे पायवाट आहे रस्ता म्हणजे. तर या पायवाटेने आपण चाललोय आणि बघूया आपल्याला रोवणं काय मिळतात की नाही ती. पाखरांचा आवाज येतोय, किलबिलाट. तर आता आपण जवळ आलेलो आहोत, बघूया इथं एक ठिकाण आहे, म्हणजे इथे एक अशी जागा आहे जिथं येतात रोवणं. तर बघूया, घाटी असल्यामुळे दम लागलं. ती तिथं पण आहे ना वारुळ आहे पण तिथं काय रोवणं आलेली नाही. हा तर मित्रांनो हे बघा इथं पण येतात, ही जी माती भुसभुशीत झाली आहे ना इथं पण रोवणं येतात. काय फुललंय बघ. हे बघा एक कळी आली आहे तिथं फुलली ती आणि ही फुलली आहे, म्हणजे इथे रोवणं येऊन गेली. काय नाही म्हणतो. आणि हे बघा इथं काळ्या आपल्याला मिळालंय हे बघ, पण हे कसं खराब येऊन झालेलं आहे, खराब झालंय त्या काळ्या. इथे रोवणं येतात काळ्या, या खराब झाल्या कारण अगोदर यायला पाहिजे होत. आणि हे बघा इथं पण आहेत, खराब झालं. तर आपण दुसऱ्या साईडला जातोय. बघ
खराब झाले बघा। ते भोंबाडा आहे तिथे बघा, आणि हे बघा इथे एक आहे ती बघा, ती कळी दिसते का बघा। खर तर अगोदर यायला पाहिजे होतं। खराब आहे, खराब झालंय, काढून बघते। खराब झालंय, खाली नाही ना तिथे। हे काय बघ, बघ बघा, केड धरली आहे, खराब झालं। खरं म्हणजे इथे यायला पाहिजे होतं कालपर्यंत, पण हे रोवण आपल्याला खराब झालेलं भेटलंय। हे बघा इथं असतात, ही बघा खराब झाली, कीड लागली। हे रोवणं असतात ना, ही लगेच काढावी लागतात, नाही तर ही खराब होऊन जातात। अशी किती खराब आहे मित्र, नाही बघा इथं खूपच खराब झालं। खरं तर अगोदर यायला पाहिजे होतं, नाही तर आपल्याला अगोदर आलो असतो तर ह्या कळ्या म्हणजे ह्या ही जी रोवणं आहेत ती अगोदर आपल्याला मिळाली असती। पण इथे मयूरला भेटली, मयूरला दिसलेली आहे एक तरी कळी, तर मयूर आता ती खणून बघतोय। आहे का चांगली, तर हे असं आहे ना, खणूनच काढावं लागतं। हे बघा चांगली, एक तरी चांगली कळी मिळाली येऊन। हे बघा म्हणजे हे जर अगोदर आम्ही आलो असतो तर कदाचित चांगली मिळाली असते आणि भरपूर मिळाली असते आपल्याला मशरूम। पाथेऱ्याच्या खाली वगैरे ह्या काळ्या असतात, तर त्यासाठी आपण हा पाथेरा आहे तो साफ करतो। आणि ही भोंबाड आहेत ना, ही जुनी भोंबाड आहेत म्हणून कदाचित इथे रोवणं येत असते, पण आलेली खूप वाया गेली। तरी रोवणं आहेत ना, ही एकदा आली ना की सलग दोन तीन दिवस येतात, त्याच्यानंतर येतच नाहीत। तर अशी यांची येण्याची पद्धत आहे। बघूया आपण इथे काय आपल्याला मिळतात ते। आता मयूर तर बघतोय, सावकाश काय चांगलंय, जाऊ दे। हे बघा हे रोवण आहे, थोडस भिजलंच आहे ते, पण ठीक आहे। आणि ही जी ह्यांची ही काय बोलता येईल या पाकळ्या, पाकळी, तर ही फुलायच्या अगोदरच आहे ना, याला काढलं ना तर ते ताजी असतात आणि चांगली असतात। इथं येऊन जाऊ, माती भुजभुजी जा अजून। तर इथं मयूर बोलतोय की इथं यायला पाहिजे अजून एकदा, कारण माती भुसभुशीत झाली आहे, तर इथे अजून एकदा येण्याचे चान्सेस आहेत। तर मित्रांनो, आपल्याला रुग्ण काही जास्त मिळाली नाही, मिळाली असती पण काय झालं, पाऊस खूप काल रात्री पडला बारीक बारीक, आणि त्याच्यामुळे ना रुग्ण खराब झाली, त्यामुळे आपल्याला काही मिळाली नाही। आणि मेन म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी रोवणं बघितली ना, तिथं अगोदरच आली होती, पण कसं कोणाचं लक्ष नाही पडलं आणि ती तशीच खराब होऊन कीड वगैरे लागली त्याला। तर आपण चाललो आता घरी, कारण का आता दुसऱ्या ठिकाणी कुठे रोवणं वगैरे काही मिळणार नाही। तर मित्रांनो, आपण आता घरी आलेलो आहोत, आणि ही आमची ममता काकू आहे। तर ही रोवणं आहे ना साफ करते, म्हणजे ही बघा पाण्यात तशी साफ करते, माती जी चिकटलेली आहे ती त्याची काढून टाकते आणि साफ करून या भांड्यामध्ये टाकते। तर ह्याच्यामध्ये बघा ह्या काळ्या आहेत, तर ह्या अशा काळ्या आहेत ना, ह्या ताज्या आहेत, आणि ह्याला जर मध्ये फोडलं ना तर एकदम म्हणजे असं काही किडी वगैरे लागलेली नाही। ही बघा, आणि जे किडी लागलेल्या मिळालं ना, तर हे बघा हे असं आपल्याला मिळाल्या होत्या किडी लागलेल्या। आणि ह्याला गरम पाण्यामध्ये धुवावं लागेल, कारण का याच्यामध्ये कीड वगैरे बारीक बारीक असण्याचे चान्सेस आहेत। तर आमचा तन्मय आता हे फोडून दाखवतोय की हे एकदम कसं एकदम पूर्ण व्हाईट व्हाईट आहे आतमधून। हे बघा एकदम प्युअर आहे। तर ही रोवणं अशा प्रकारे ही फोडतात, आणि ही जातील आता भाजीला। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवतो। तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।